लाख लाख धन्यवाद प्रशांत आदवडे सर, सलग 7 दिवस धावता समालाचन ते करतायत. आपण बघताय तर प्रत्येक वर्षी वेगळं करण्याचं काहीतरी हेतू असो आदरणीय सन्माननीय विजय मामांचा, आणि यंदा सुद्धा काहीतरी वेगळं त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. चौकार ठोकला 100वा 50वा पहिला की त्याच्याकरता सुद्धा पारितोषिक आहे. षटकार ठोकणाऱ्या काडू करता सुद्धा पारितोषिक आहे. ज्यावेळेस आता 399 षटकार झाले होते आणि तदनंतर 400वा षटकार ठोकला तेव्हा सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सन्माननीय विजय मामा घरत यांच्या सौजन्याने त्या खेळाडूला देण्यात आले. मॅच स्टार्ट होतोय. शिवान स्पोर्ट्स या संघाच्या संघनायकाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर राजापूर विरुद्ध नची स्पोर्ट्स विरार या दोघांमध्ये होणारा हा मॅच आहे. नची स्पोर्ट्स विरार जयेस डोंबिवली असं सुद्धा आपण म्हणू शकतायत. आणि आमचे सर्व मंडळी आयोजक टीम सध्या दुपारच्या सत्रामध्ये भोजना करता पुढे सरकताना आपल्याला दिसून येतोय. पुढील होणारा मॅच गावदेवी संदीप विनर स्पोर्ट्स विरुद्ध चॅम्पियन आनंद असा सुद्धा असेल. दोन्ही कॅप्टनने आमच्या आयोजकांशी संपर्क साधा. फलंदाजी मार्गावर आपण बघितलं तर टॉस हरल्यावर केतन मात्रे आणि सूरज केने हे दोन खेळाडू आपल्याला जाताना दिसत आहेत. पहिलाच बॉल केतन मात्रे याच्या बॅट मधून धमाका, सूरज याच्या बॅट मधून आलाय धमाका, मिळत आहे 6 धावा षटकार. आवाज घुमणार रन मैदानी चौकार षटकारांचा बक्षीस लाखाचा चषक विजय मामाचा बक्षीस लाखाचा. धावफळकावर सूरज केने याच्या बॅट मधून षटकार आल्यानंतर खातं उघडलं जातंय. इरादे स्पष्ट केलेत. विश्वनाथ जाधव फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धाणे गावातील जाधवपाडा गावचं हे अनमोल रत्न आहे. सूरज केने जर आपण म्हटलं तर निश्चितच गोरसई गावमधून ते बिलॉंग करतायत. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या बॉलला स्वीपर कव्हरच्या दिशेने दिले पाठून, मिळत 4 धावा चक्के पे चौका. आपण हाफ ट्रॅकर चंडू होता, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर निघणारा बॉल, पॉवर प्लेचा पॉवरफुल फायदा उचलताना बॅटर सूरज केने या चौकरणीशी संघाची धावसंख्या झाली ती 10. प्रथमेश ठाकरे टेनिसच्या शोधले एक नामवंत खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट चढवला गेला आहे हा हल्ला, आणि म्हणूनच धावा जास्तीत जास्त धावफळकावर येताना दिसतोय. पॉवर प्लेचा षटक सुरू असताना उजव्या हाताच्या बॅटर करता काऊ कॉर्नर मध्ये विश्वनाथ जाधव आहे. मिड विकेट मध्ये शतरक्षक तैनात केला आहे. इन साइड आउट शतरक्षक चंडूचा पकडतोय पाठलाग. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चंडू वेगाने प्रस्थान करतोय. चंडूला आता थांबवण्याकरता असफल ठरतोय शतरक्षक. मिळत आहे 4 धावा चौकार. माय गॉडनेस पाहुणी मोका हा मारलाय चौका. अग्री सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते जयेश पाटील यांचा खणखणीत चौकार. सुरुवातीला फ्रंटफुटला गेला, त्याच्यानंतर बॅकफुटला आला, चांगली जागा बनवली आणि चंडू खेळून काढला. 4 धाव मिळत आहेत, धावसंख्या 14. खूप सुंदररित्या मॅच मैदानाच्या आत रंगतोय. पहिला षटक रंगवताना बॅटर दिसतोय. प्रथमेश ठाकरे याच्या गोलंदाजीवर हल्ला चढवताना सूरज केने. आता एक चांगला बॉल आत वळणारा चंडू होता. बोटांची जादू दाखवत चंडूला आत वळवलं. मिडॉन डीप मिडॉन मध्ये विश्वनाथ जाधव आहे. फिकी करेपर्यंत 1 धाव मिळाली. 4 चंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकावर लागली जाते ती 15 धावा 15. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 15 धावा. V24 फाउंडेशन व अग्रसेना पुरस्कृत विजय मामा चषक 2023 चा हा महासंग्राम तुम्ही निहाळतायत. खुल्या गटातील ओपनचे संघ आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. प्रोफेशनल खेळाडूंचा संघ या ठिकाणी दाखल होताना आपल्याला दिसून येतोय. वेलकम एव्हरीबडी. आम्ही प्रत्येकाचं स्वागत करतोय. ओ चांगला ओव्हरपिच बॉल, चांगला मनगटाच्या साहाय्याने चंडूला वळवलं. मिडॉन मध्ये 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकेल काय, तिसऱ्या पंचांना दिलं गेलं निमंत्रण, विकेट मिळेल काय, इथे धाव तर 1 मिळाली, आणखीन 1 धाव असेल काय. सध्या धावफळकावर धावा आहेत त्या 16 धावा आणि तिसरे पंच लगेचच या ठिकाणी येतील. मैदानाच्या आतून यावं लागेल कदाचित पंचांना. हेमंत ठाकूर सर येत आहेत. चांगला फिटनेस आहे हेमंत ठाकूर सरांचा, आणि म्हणूनच अजून सुद्धा चांगलं क्रिकेट ते खेळत आहेत.
पोटी प्लसच्या मॅचमधून तुम्ही सुद्धा त्यांना अनेक वेळा बघितलंय मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सरांना आमंत्रण असतं. हेच हेमंत ठाकूर आता तिसऱ्या पंचाची भूमिका अदा करत आहेत. पाहूया काय काय घडतंय. तिसरे पंच इथे बोलवले गेलेत. नॉट आउट इथे लगेचच तिसऱ्या पंचाने निरीक्षण केलं आणि नॉट आउटचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. धावफळकावर सध्याच्या स्थितीला धावा आहेत त्या 17 धावा. या 2 धाव मिळत आहेत. याआधी 15 धावा होत्या 4 चेंडूंमध्ये आणि आता मात्र या 2 धावणीची धावसंख्या पोहोचली ती 17 धावा. 17 सूरज केने, केतन म्हात्रे 2 महत्वपूर्ण खेळाडू. कारण बघितलं आपण डोंबिवली कल्याण डोंबिवली परिसरातील एक नामवंत खेळाडू आहे ज्याच्या नावावर जास्तीत जास्त आपल्याला 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स पाहायला मिळत आहेत. तो हा नामवंत खेळाडू आहे केतन म्हात्रे ज्याला तुम्ही पाहतायत. पुढचा बॉल चंडू जातो पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव तर मिळाली. या 1 धावीनिशी षटकाची समाप्ती झाली. षटक संपते पहिलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा लागला जात आहेत. त्या बिनबाद 18 धावा 18 फॉर नो लॉस. एक छोटस ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. कार्यकुशल कल्पक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि विजय मामा चषकाचे शिल्पकार सन्माननीय विजय मामा घरत यांच्याकडून ओहोर संपली. टीम मीटिंग करू नका, एकत्रित येऊ नका, या आधीच तुम्ही ठरवा. कारण विचार करून वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करून तुम्ही दिवस घालवा. षटक संपतं पहिलं. पुढील होणारा मॅच सुद्धा फार महत्वाचा असेल. गावदेवी संदीप विनर स्पोर्ट्स विरुद्ध चॅम्पियन आनंद या दोघांमध्ये लढत असेल. टीमचे दोन्ही कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला येतील. कारण तुमचे जे काही जर्सी आहेत ते जर्सी तुम्ही घेऊन जायचे आहेत. जर्सी घेऊन जाण्याकरता या आणि टॉस बॉक्समध्ये सुद्धा 4th षटक संपल्यानंतर तयारी दाखवा. पहिले झटक संपलंय. युट्यूबच्या माध्यमातून पाहणारे आमचे लाडके प्रेक्षक जे आमच्यावर निस्सीम प्रेम करतायत, रस्सा मधुर स्तुतीसुमने उधळणारे लाडके प्रेक्षक यांच्या माहिती करता नची स्पोर्ट्स विरार JS डोंबिवली विरुद्ध शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर राजापूर या 2 संघादरम्यान ही लढत सुरू आहे. टॉस जिंकल्यानंतर शिवान स्पोर्ट्स चॅलेंजर संघाचे कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करण्याकरता नची स्पोर्ट्स विरार JS डोंबिवली या संघाला आमंत्रण दिलंय. बॅटर स्ट्राईक इन कडे आता आलाय. केतन म्हात्रे डेंजरस मॅन. स्विच इट करायचं होतं. आत वळणारा चंडू होता बघितला आपण. गुडलेम क्षेत्रामध्ये पडणारा चंडू होता आणि त्या चंडूला स्लॉक करायचं होतं. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. आणि म्हटलं जातं ना की गुडलेन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या चंडूवरच तुम्ही स्विच हिटचा फटका चांगल्या पद्धतीने खेळू शकतायत. इथे अंदाज चुकला गेला. कारण काय होतं तर बोटांची जादू विश्वनाथ जाधव यांनी दाखवली. धावसंख्या आहे धावफळकावर 18. पुढचा बॉल आता आउट कटर डिलिव्हरी. अगोदर इन कटर चंडू टाकलाय, आता चंडूला बाहेर काढलंय. ही खासियत आहे या खेळाडूची. 2017 नंतर या खेळाडूने कधीच मागे वळून बघितलं नाही. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर सुद्धा त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिला आणि पहिलाच मॅच खेळत असताना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू विश्वनाथ जाधव धाडीव गावचा अनमोल रत्न. आता त्याचा या चंडूला ऑन द अप खेळलं जातं. चंडू वाईड अप लॉंग अप पट्ट्यावर सीमा रेषेपार आर पार दमदार शानदार डोलदार षटकार. धावफळकावर 6 ने बढोतरी. धावफळकावर धावा लागला जात आहेत. 24 धावा 24 बिनबाद नाबाद 24 धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. विश्वनाथ जाधव पुन्हा एकदा तयार झालाय. 3 चेंडूंमध्ये त्यांनी 6 धावा मोजल्यात. हाच विश्वनाथ जाधव घातक रूप धारण करू शकतोय. फलंदाजीमध्ये सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण आक्रमकता पाहिली. अनेक मॅन ऑफ द सिरीज या खेळाडून मिळवलेत. चांगला परफॉर्मन्स साता समुद्रापलीकडे जाऊन तो देत असतोय. म्हणजेच हा टेनिस क्रिकेटचा इंटरनॅशनल खेळाडू.
बघितलं चांगला फ्लिक केलं जातं चंडूला शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण केली शतरक्षक डीप मधून पोहोचेपर्यंत खेळपट्टीवर संधी होती दुसरी धाव चोरण्याची या दोन धावा ते पूर्ण करतायत दोन धावण्याची धाव संख्या 26 1.4 चंडूच्या समाप्तीनंतर 26 धावा सुरू असलेल्या मॅच मध्ये फलंदाजी करणाऱ्या नची स्पोर्ट्स विरार जेएस डोंबिवली संघाच्या आपण बघतायत दुसरे षटक सुरू आहे या दुसऱ्या षटकामध्ये चार शतरक्षक पाच शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत शॉर्ट बॉल शॉर्ट टर्म पुल केलाय उंची जास्त गाठली लांबी कमी शतरक्षक तिथे देतोय आम्ही जेल मी सोडणार नाही आणि हा शतरक्षक आलाय संघाच्या कामी विकेट डाऊन पहिला धक्का गॉन संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची टाळी केतन म्हात्रे नावाचा काढू बाद झालाय 7 बॉल्स मध्ये 11 धावांचं त्याचं योगदान होतं पुल करण्याकरता त्याने हात खुले केले होते आणि अशातच बराच वेळ चंडू हवेत होता स्कोरलेग मधून शब्दरक्षक पुढे आला एक चांगला झेल टिपला अचूक झेल आणि फलंदाज होतो इथे फेल पहिला धक्का केतन म्हात्रे नावाचं वादळ आता या ठिकाणी मैदानाच्या बाहेर पोहोचतंय नवीन बॅटर मैदानाच्या आत जात असताना A1 पवन केने गोरसई गावाने अनेक अनमोल रत्न दिले गोरसई गौरव भावेश पवार या खेळाडूला आपण म्हणतोय 2017 साली त्याला सर ही पदवी देण्यात आली भिवंडी शहरामध्ये आणि त्याच्यानंतर पवन केने काय A1 खेळी करतोय रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये याच खेळाडूने 11 चेंडूंमध्ये आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला मिळाला होता चांगल्या प्रतिक्रिया आणि दुबई इथे याच खेळाडूला चांगले ऑफर सुद्धा आले एका दिवसाचे 5 लाख रुपये खेळण्याकरता मिळत आहेत टेनिस क्रिकेटपटू आता मालामाल होत आहेत इथे गोलंदाज मालामाल होतोय षटकार लागल्यानंतर चांगलं कम बॅक दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा आहेत त्या एक गडीबाद 26 धावा 26 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट एक छोटासा ब्रेक घेऊया तत्पूर्वी कुठेच जाऊ नका बघत राहा पाहत राहा विरार चंदनसर नगरीमधील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम विजय मामा चषक 2023 संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा कार्यकुशल कल्पक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि विजय मामा चषकाचे शिल्पकार सन्माननीय विजय मामा घरत यांच्याकडून ओहोर संपली 13 सरासरीने 26 धावा 2 षटकांमध्ये आल्यात बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंच अजित म्हात्रे सरांचा मैदानाच्या आतून देतोय याचाच अर्थ 3 षटरक्षक आता 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग पॉवर प्ले मध्ये A1 पवन नॉन स्ट्राईक इनच्या दिशेने उभा आहे स्ट्राईक इन कडे असलेला सूरज केने 1 षटकार आणि 2 चौकाराच्या सहाय्याने 15 धावा बनवतोय 4 बॉल्सचा त्याने सामना केलाय 4 बॉल्समध्ये 15 रन्सचं योगदान त्याने दिले पवन केने ज्या पद्धतीने जे ऑफर आली ती ऑफर सुद्धा नाकारले अजून स्वीकारली नाही मला वाटतंय पवन A1 गोलंदाजी मार्गावर आता नंबर 3 षटक टाकण्याकरता अक्षय करत आहे कारण काटाळे येथून तो बिलॉंग करतोय काटाळे गावातील रहिवाशी आहे सफाळे काटाळे येथील एक नाम म्हणते खेळाडू आणि अक्षय घरत स्लॉग करायचा होता चंडू हवेत आहे ओव्हर पिच बॉल या चंडूवर विकेट मिळाली महत्वपूर्ण फलंदाज होतोय बाद सूरज केने नावाचं वादळ या ठिकाणी थांबवलं जातोय विकेट नंबर 2 गॉन संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्यसम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची टाळी यष्ट्यांच्या पाठीमागे यष्टी रक्षक कोणतीच चूक करत नाही तो अप्रतिम झेल टिपतोय आणि याच बरोबर 2 गडीबाद धावा लागल्या जातात 26 धावा गोलंदाजी मार्गावर असलेला अक्षय घरत पहिल्या चंडूवर विकेट मिळवतोय कॉलेजमध्ये टाकलेलं पहिलं पाऊल एखाद्या मुलीवर झालेलं पहिलं प्रेम उन्हाळ्या नंतर पडणारा पहिला पाऊस जसा महत्वाचा असतो ना तसं क्रिकेट मॅच मध्ये पहिला विकेट फार महत्वाचा असतो आणि तो पहिला विकेट प्राप्त केलाय अक्षय घरत नावाच्या या गोलंदाजाने 2 गडीबाद धाव संख्या 26 नवीन बॅटर आलाय सर्वे विकी काळे
विकी काळे नावाचा खेळाडू आता मैदानाच्या आत आलाय. दोन गडी बाद धावफळकावर धावा 26 लागल्या जात आहेत. अक्षय घरात कटाळे कटाळे येथील नामवंत खेळाडू आहे. निश्चितच या खेळाडू बद्दल बोलायचं झालं तर नेपाळ मध्ये सुद्धा जाऊन चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलंय. लेदर क्रिकेटचा एक्सपिरियन्स त्याच्या पाठीमागे आहे. भरपूर अनुभवाच्या जोरावर त्याने आतापर्यंत कोळ्या गटामध्ये जागा मिळवली. आउटसाइड द ऑफ स्टम्प, दॅट्स अ वाईड बॉल. खराब चंडूचा मारा केलाय. पंचांचा इशारा येतो समांतर. धावा येतात अवांतर या अतिरिक्त धावणीशी. धाव संख्या 27. एक सूचना असेल आता आम्हाला अशी टायमर लावायची वेळ आली आहे कारण तुम्ही सपोर्ट करत नाही. वेळेवर 25 मिनिटांमध्ये तुमची 5 षटकही संपायला हवी. धाव फळकावर सध्या आपण बघतायत धावा आहेत त्या 27 धावा. पहिल्या षटकामध्ये चांगली धाव गती होती, त्याच्यानंतर काही चांगलं कमबॅक केलंय. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला ना तर 18 धावा आल्या होत्या. तदनंतर चांगली गोलंदाजी गोलंदाज करतायत. पवन केने करता आता ऑफर आले. ऑफर म्हणजे असं आलंय की भावेश पाटील मारंबळपाडा येथून हे पारितोषिक जाहीर करतायत. एका षटकाराकरता पवन करता 500 रुपयाचा पारितोषिक. भावेश पाटील 444-0 भावेश पाटील 444-0 यांच्याकडून पारितोषिक आलंय. पवन केने करता एका षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. मारंबळपाडा येथून ही व्यक्ती या मॅचला पाहतोय. इथे सुद्धा कदाचित ते उपस्थित असतील आणि खूप प्रेक्षक वर्ग जास्त आपल्याला पाहायला मिळतोय. धाव संख्या सध्याच्या घडीला आहे ती 28 धावा. बॅटर स्ट्राईक इन कडे A1 पवन. 11 बॉल्स मध्ये अर्धशतक झळकावणारा खेळाडू. कोवळटापदा चंडूला खोदून काढलाय. चंडू लॉंग ऑन मध्ये विश्वनाथ जाधव चंडू उचलतोय, फिकी करतोय. तोपर्यंत एकच धाव. धाव गती कुठेतरी इथे कमी झालेली दिसतंय. धावांचा आलेख जो वर जायला हवा होता ना तो कमी होताना दिसलाय. दोन षटक आणि याच बरोबर विचार केला 4 चंडूंची समाप्ती झाली आहे. धाव फळकावर धावा 29 धावा. 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. नची स्पोर्ट्स विरार फुल लेन डिलिव्हरी ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने वळवलं चंडूला. एकच धाव. एक धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. या एका धावेनिशी पुन्हा एकदा पवन केने स्ट्राईक इन कडे. खूप सुंदरित्या धाव फळकावर आता जखडून ठेवलं जातंय. धाव फळक वाढवण्यापासून वंचित ठेवलं जातं बॅटिंग करणाऱ्या नची स्पोर्ट्स विरार JS डोंबिवली संघाला. या षटकातील आता शेवटचा बॉल असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. अक्षय घरत रंगात आलाय परत. ओहो आणि म्हणूनच रंगात आलाय परत. बॅटच एज लागले. सहज मधली एसटी उद्ध्वस्त केली जाते. दांडी गुल चंडू होता पॉवरफुल. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची तारी. अक्षय घरात याचा जो अनुभव आहे ना तो अनुभव अगदी तगडा आहे. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत त्या. 30 धावा. अक्षय घरत मॅन फ्रॉम काटाळे ज्याला आपण पाहिलंय. लेदर क्रिकेटचा सुद्धा भरपूर अनुभव. नेपाळ येथे जाऊन सुद्धा त्याने क्रिकेट खेळलंय, चांगलं प्रदर्शन केलंय. असा एक नामवंत खेळाडू आता या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. फिल्डिंग करणारा संघ जो आहे त्या संघाद्वारे शिवान स्पोर्ट चॅलेंजर राजापूर संघामधून तो आता बिलॉंग करताना दिसलाय. 3 षटकांमध्ये 30 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्गावर आता आलाय राहुल पाटील. विश्वास दर्शवला प्रत्येक खेळाडूवर. युनिटी करण्याकरता चांगले युटिलिटी क्रिकेटर प्रत्येक संघ निवडतोय. 30 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 10 सरासरीने 30 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18. त्याच्यानंतर आपल्याला धाव फळकावर कमी कमी धावा येताना दिसल्यात. राहुल पाटील तयार. समोर डावकुऱ्या हाताचा बॅटर. डावकुऱ्या हाताच्या बॅटरने चढवला हल्ला.
चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी कमी, शतरक्षक देत होते ते आम्ही, जेल मी सोडणार नाही, आणि हा गोलंदाज आलाय संघाच्या कामी, विकेट डाऊन, आणखीन एक धक्का, धक्क्या मागून धक्का, दे धक्का, संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झंझणीत विकेट, महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची टाळी। विकी काळे नावाचा खेळाडू बाद झाला, त्याला पुल करायचं होतं, पॉवरफुल स्ट्रोक नव्हता, उंची जास्त गाठली आणि बराच वेळ हवेत असताना शतरक्षक काऊ कॉर्नर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चांगला जल टिपतोय। डाव संख्या धावपळकर 30, या षटकामध्ये राहुल पाटील सुद्धा पहिल्या चेंडूवर विकेट मिळवतोय। 3.1 चेंडूच्या समाप्तीनंतर डाव संख्या धावपळकर आहे ती 30 धावा। नवीन बॅटर आता मैदानाच्या आत गेलाय, वैभव वैभव पाटील नामवंत खेळाडू आहेत, त्यांच्या प्रदर्शनाच्या जोरावरच त्यांना या संघामध्ये संधी मिळू दिली जाते। सोहे बाजूने चांगला प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आज कुळ्या गटातील मॅच आहेत, काही प्रेक्षक घर बसल्या या स्पर्धेला पाहत आहेत। सबस्क्राईब करा सावली क्रिएशन आणि या मॅचला तुम्ही घर बसल्या सुद्धा पहा, चांगलं टॅलेंट आज प्रत्येक खेळाडू दाखवतोय। आणि याचं मुख्य कारण बघितलं ना आपण तर युट्यूब ठरलंय, युट्यूबमुळेच अनेक सुधारणा झाल्या, खेळाडूंना चांगल्या संधी मिळू लागल्या आहेत, खेळाडूंच्या कलागुणांना ओळखलं गेलं, खेळाडू आज साता समुद्रापडे जाऊन चांगलं पलीकडे जाऊन चांगलं काम करत आहेत। ओ चांगला स्क्वेअर कटचा फटका इन टू द गॅप, नो चान्स फॉर द फिल्डर, दॅट्स अ 4 रन्स, मिळत आहे 4 धावा, अग्रसेना चौकार। आवाज घुमणार रन मैदानी चौकार षटकारांचा, चार धावणीची धावपळकावर धावा लागला जातात, त्या 34 धावा, चांगला स्क्वेअर कटचा फटका। रिप्लेमध्ये आपण बघितला बॅटरने बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय, धाव संख्या 34, गोलंदाज तयार, राहुल पाटील याच्या कोट्यातील पुढचा बॉल पुन्हा त्याच दिशेने पावित्रा होता, म्हणूनच थोडासा काही बदल केलाय, गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू टाकला, आपण बघितले तर रिलीज ऑफ द डिलिव्हरी स्लो पद्धतीची होती, संत गतीचा हा चेंडू पडलाय, टर्न जास्त मिळालाय, टर्न जास्त प्राप्त केलाय आणि म्हणूनच नीत हा चेंडू समाप्त होतोय। धाव संख्या धावपळकावर आहे ती 34 धावा, षटकातील आणखीन 3 चेंडू शिल्लक आहेत। डाऊन द लेग, लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, पंच वाईड घोषित करतायत, अतिरिक्त धावा सुद्धा मदतीला धावून येत असतात, नेहमीच आपण याला बोनस गुण म्हणत असतोय, हे बोनस गुण मजबूती करत असतात, कुळ्या गटातील मॅच रंगतदार होतात यात काही शंका नाही, टोटल जास्त झालं तर बॅटल सुद्धा चांगला पाहायला मिळतोय। धाव संख्या 35 धाबा, पुढचा बॉल राहुल याचा, हा बॉल खोलवर टपाचा चेंडू आणि पायावर आदळलाय, फॉरवर्ड शॉर्टलेग मध्ये चेंडू राहतोय, पायची जी जशी अपील केली तसं बोट पंचांचा आकाशाकडे उंचावलंय, विकेटचं पतन, आणखीन एक धक्का, गॉन। थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट, महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची टाळी। बळीतर गोलंदाजाने मिळवला, मिडल स्टंप वरचा चेंडू होता, फ्रंट फुटला आला, बॅकफुटला जात होता आणि बरोबर पायावर चेंडू खाली आपल्याला आदळताना दिसला, विकेट डाऊन होतोय। पायचीची संकल्पना खरं तर 1774 साली या विश्वामध्ये आली आणि त्याच्यानंतर एक नाव घेईन भारतीय संघाद्वारे अनिल कुंबळे सरांचं, ज्याने 54 फलंदाजांना एक दिवशी मॅच मध्ये पायचीत केलंय, त्याच्यानंतर सर्वात जास्त जर आपण बघितलं तर 139 फलंदाजांना त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पायचीच्या स्वरूपात बाद केलंय। भारतातर्फे हे चांगली कामगिरी करणारे गोलंदाज आहेत, मुथया मुरलीधरन यांचं सुद्धा मी नाव घेईन, 133 फलंदाजांना त्यांनी पायचीत केलंय। सध्या आपण धावफळकावर पुन्हा लक्ष केंद्रित करूया, धाव संख्या झाली आहे ती 35 धावा, गडीबाद झालेत 4 गडीबाद 35, 5 गडीबाद 35, 35 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट, 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत। विशाल नावाचा खेळाडू आलाय, डीजे ब्रो त्याने ह्या चेंडूला उडवलाय, शतरक्षक नाही ना, थावेमध्ये हलकीशी घेतोय झेप आणि ह्या झेपेनंतर विकेट मिळाली विशाल भात्रे याची, डीजे ब्रो इज गॉन। संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट, महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची टाळी।
प्रत्येक खेळाडू मी टेनिस क्रिकेट मध्ये असाच बघितलंय, कारण एखादा फलंद मोठा षटकार गेला तरी चेंडूचं निरीक्षण केलं जातं, बाद झाला तरी निरीक्षण केलं जातं. ह्या क्रिया आपल्याला जास्त होताना दिसतायत. विशाल नावाचा खेळाडू बाद झाला, विशाल मात्र बाद झाल्यानंतर गोल्डन डक वर ही शिकार केली गेली विशाल मात्रेची. राहुल याला मिळतं यश, धावसंख्या 6 गडबाद 35 वर थांबली आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आत गेलाय हिमांशू. हिमांशू हा खेळाडू, हिमांशू पाटील नावाचा खेळाडू गेलाय स्वतःला सिद्ध करण्याकरता. आता त्याला सुद्धा काहीतरी करावं लागेल. जो धाव फळक आता घसरला दिसतोय, घसरगुंडी होताना दिसली पहिल्या डावामध्ये फलंदाजी करणाऱ्या नची स्पोर्ट्स विरार जे एस डोंबिवली संघाची. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 35 धावा या षटकातील. आता अजूनही एक बॉल शिल्लक आहे. महिंद्र हा सुद्धा शून्य धावसंख्येवर खेळतोय. नवीन आलेला फलंदाज सुद्धा नवीन आहे हिमांशू, त्याला सुद्धा जम बसवावा लागेल, मात्र जम बसवण्याकरता वेळ फार कमी आहे. चौथ्या षटकातील शेवटचा बॉल 35 धावा 6 गडी बाद. ओ जोर कस केला प्रहार, जोर कस प्रहार, आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत करता आला या षटकार. बिग बिग बिगी नंतर धाव फळकावर धावा लागल्या जात आहेत. 6 गडीबाद 41 धावा 41 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट आफ्टर 4 ओव्हर. सुंदर फटकेबाजी होतोय, चांगल्या दिमागदार पद्धतीने ही फटकेबाजी आपल्याला होताना दिसले. पुन्हा टीम मीटिंग घेतली जाते. आता शेवटचं षटक कुठल्या गोलंदाजाकडे या ठिकाणी सुपूर्द केलं जाईल. टॉससाठी दोन कॅप्टन तयारीत राहा. गावदेवी चांदीप विनर स्पोर्ट संघाचा संघनायक आणि चॅम्पियन आनंद संघाचा संघनायक. टॉससाठी आपण या. प्रशांत आदवळे सर दुपारच्या विसाव्यानंतर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये परत आहेत, त्यांचा मी स्वागत करतोय. 41 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट आणि 41 आकडा टेनिस क्रिकेटपटू एक होता त्याच्यासाठी फार महत्वाचा ठरला, कारण प्रवीण तांबे हे एक नाव 2013 साली वयाच्या 41व्या वर्षी आयपीएल मध्ये ज्याला संधी मिळाली, त्याच्यानंतर 2017 साली सनराईज हैदराबाद गुजरात लॉयन्स या संघाकडून सुद्धा त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली, आणि त्यानंतर 2020 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा तो हिस्सा बनला. आणि खरं तर त्याला वेगवान गोलंदाज होता व्हायचं होतं, आणि अशा स्थितीत त्याला ओरिएंटल स्वीपचे कर्णधार अजय कदम याने एक सल्ला दिला होता की वेगवान गोलंदाज तू बनू नकोस, तू लेग ब्रेक चांगला करतोस, आणि त्यानुसार त्यांनी पहिला क्लब मॅच खेळत असताना संदीप पाटील या खेळाडूला बाद केलं होतं. धावसंख्या 41 आहे म्हणून त्या आठवणी आल्यात. आता मोठा फटका शतरक्षक चंडुका आली आणि त्याच्याकडून आता कोणती चूक नाही झाली, विकेट गोलंदाजाला मिळाली. 7वा धक्का 7 गडी बाद धावसंख्या 41 गॉन. शानदार फिल्डिंग बाउंड्री पर और यहां बिल्कुल लाजवाब फिल्डिंग, एक अच्छा चौका आया था उसके बाद में कमबैक करने का मौका अक्षय को मिलता था. ये ऊपर देखे बहुत अच्छा करता था, 4 रन दिए 3 विकेट लिए हैं तो कारगर साबित होते हुए गेंदबाज अक्षय. प्रशांत जी 41 7 गडी बाद झालेत, पवन केने याच्याकडून मोठी अपेक्षा होती तो सुद्धा स्वस्तामध्ये बाद झाला, अशा स्थितीमध्ये तुम्ही काय म्हणाल, कारण चॅम्पियन ट्रॉफी मधली त्याची तिकळी. हाँ केतन किन्ने काफी पवन किन्ने अर्धशतक बनाया था, बहुत ही लाजवाब बल्लेबाजी. दूसरी बात एक बार फिर देखे संदीप सर तुम्ही सर्व समालोचक खूप छान समालोचन करतायत म्हणून सामन्यात रंग येते आहे, खेळाडूंना जोश निर्माण होतो आहे. मंगलदास करत थँक्यू व्हेरी मच, एक छान कमेंट आलेली आहे. आज केतन म्हात्रे जो बहुत ही महत्वपूर्ण खिलाड़ी है जिनके ऊपर निगाहें थी, आज इनका बल्ला खामोश रहा, पवन केनी का बल्ला खामोश रहा, इसका मतलब गेंदबाजी जबरदस्त हुई है. निश्चितच चांगली गोलंदाजी होते आणि दोन्ही संघ या ठिकाणी आलेत, त्याने टी शर्ट द्या. चांगला फटका पॉइंटच्या दिशेने चंडूला वावलाय, नो चान्स फॉर द फिल्डर, मिळत आहे 4 धावा. अग्रसेनात चौकार, माय गुडनेस, पाहुणे मोका हा मारलाय चौका. अग्रसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते जयेश पाटील यांचा खनखनीत चौका. इस गेंद को खेल दिया था पॉइंट क्षेत्र में खूबसूरती के साथ, वेट द बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. नची स्पोर्ट को वो इस तरह के स्ट्रोक खेलना बहुत जरूरी है, प्रेशर उनके ऊपर है, आखिरी ये ऊपर प्रगति पर है, दबाव को थोड़ा सा कम करने की कोशिश सौरभ द्वारा. स्कोर मोजांग 45. नवीन बैटर धाव फलकावर आपण बघतोय, धावा जमवण्याकरता सज्ज झालाय.
सर्वे आता ब्लॉक होल डिलिव्हरी, चांगला बॉल, गुड डिलिव्हरी, बघितलं कमजोरी समजून घेतली बॅटरची आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी केली. धाव फळकावर धावा, आता 45 धावा, 3 चेंडू समाप्त झालेत, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. त्या 3 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके यायला हवेत. स्लॉक करायचं होतं अगोदर पवित्रा होता, ऑन साइडला खेळायचा, चंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये गेलाय. एकच धाव मिळेल, एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. प्रशांतजी, धाव संख्या 46 धावा, आता थोडीशी गती वाढली, धाव गती वाढली. बिल्कुल, आने वाले दो घेतो, मग एक भी बड़ा स्ट्रोक आता है तो बिल्कुल फाइटिंग टोटल नहीं बनेगा, लेकिन लंडे के लिए काफी हो सकता है. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार, 2 बॉल शिल्लक आहेत, 46/7 गडीबाद ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. नची स्पोर्ट्स विरार जेएस डोंबिवली संघाची, बघितलं बॅटचं एज लागलं होतं, यष्टीरक्षकाने ड्रॉप केला या चंडू, हा चंडू हा झेल ड्रॉप केलाय. एक एक धाव मुळाची असताना धाव संख्या 48 वर थांबली आहे. शेवटचा बॉल या इनिंग मधला, लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट इनिंग. अक्षय घरत गोलंदाजी मार्गावर, वॉट डिलिव्हरी, तितका चांगला स्लॉक केलाय, खोदून काढले चंडूला, चंडूला काढले खोदून आणि लॉंग ऑनची जागा काढली शोधून, मिळत 6 धावा. बिगी विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, विजय मामा हेलिकॉप्टर उड़ गया और एक बार फिर लैंड होता हुआ दर्शक दिखा में खूबसूरती के साथ. अच्छा फिनिश हिमांशु, लाजवाब स्ट्रोक खेल दिया, गेंद बॉडी लाइन के बाहर जाते भी शानदार सिक्सर. 52 रन 7 विकेट के नुकसान पर और 5 ओवर का खेल समाप्त हुआ. 52 धावा धावपळकावर 5 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 53 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय दुसऱ्या इनिंग मध्ये. ते शिवांश स्पोर्ट चॅलेंजर राजापूर या संघासमोर. एक छोटासा ब्रेक घेतो, ब्रेक मध्ये वळतो थेट टॉस साठी दोन्ही कॅप्टन या गावदेवी चांदी विनर स्पोर्ट्स आणि चॅम्पियन आनंद संघाचा संघ नाही कमांडीज. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, चंदन सारची शान, विजय घरत मामा महान. थैंक यू गावदेवी चांदी विनर स्पोर्ट्स संघाचा संघ नायक आणि चॅम्पियन आनंद संघाचा संघ नायक टॉस साठी. मला असं वाटतं की 10 ते 15 कॉल असेल या कॅप्टन साठी. या ना लवकर प्लीज आलेत. वेलकम योगी. दुसऱ्या बाजूला गावदेवी चांदीप विनर स्पोर्ट्स संघाचा संघ नायक या ठिकाणी आलेत आणि टॉस करण्याकरता व्यासपीठावरून आपण मान्यवरांना आमंत्रित करूया. दया यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तैनन पाटील, दया पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करूया. चॅम्पियन आनंद संघाचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत, कॅप्टन वसंत आलेत आणि दया यांच्या हातामध्ये आम्ही टॉस देतोय. एका बाजूला आहे V24 फाउंडेशन आणि दुसऱ्या बाजूला आहे अग्रिसेना, दोघांपैकी एक उल्लेख करायचा आहे. कॉलिंग कोण करतोय योगी? कॉलिंग करतायचे गावदेवी चांदीप विनर स्पोर्ट संघाचे कॅप्टन आहेत अग्रिसेना, असा आवाज दिलाय. ओ गॅस बरोबर अग्रिसेना आलं या टॉस मध्ये. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा, कोल्ड्रिंकची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी केली जाईल त्यांच्याकरता. योगेश, टॉस तुम्ही जिंकलायत, पहिला मॅच खेळतायत, 5 षटकांचा मॅच, निर्णय काय? प्रथम क्षेत्ररक्षण करणार. किती धाव संख्येवर रोखण्याचा प्रयास असेल तुमचा समोरच्या टीमला? 50-55 आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल. तुमच्या संघामधून कोणते चांगले गोलंदाज आहेत आणि फलंदाज आहेत ते कळू शकतील आम्हाला? विजय आहे, पिन्या आहे, सोहेल आहे, जो आहेत भरपूर प्लेअर आहेत, चांगले प्लेअर आहेत. इथे आल्यानंतर या स्पर्धेच्या आयोजनामध्ये तुम्हाला वेगळं काय वाटलं? प्रत्येक वर्षी तुम्ही खेळतायत या स्पर्धेमध्ये. ह्या स्पर्धेचं आयोजन म्हणजे एक नंबर चांगलं असतंय, सिस्टमॅटिक शिस्तबद्ध असतो, हे फार महत्वाचं आहे. शिस्त फार महत्वाचं आहे, या प्रतिक्रिया चांगल्या. वसंत, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? पहिलं क्षेत्ररक्षणच केलं असतं.
मनाविरुद्ध झालंय, थोडासा दबाव असेल, फलंदाजी करताना किती धावांचं लक्ष समोरच्या संघाला ठेवल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुमचा विजय निश्चित आहे? 75-80 पर्यंत धावा करण्याचे आमचा प्रयत्न असणार. कोणते चांगले खेळाडू आहेत जे सध्या फॉर्म मध्ये आहेत आणि तुमच्या टीम मधून चांगले फलंदाजी करतील? एक राकेश म्हणून आहे, परत एक प्रशांत मांगेल म्हणतो जो गुजरात वरून येतो, हा तो येतो. ते लोक आहेत दोघं, त्यांच्यावरती खूप मदत आहे आमची. महाराष्ट्र बाहेरील खेळाडू सुद्धा तुमच्या संघामध्ये आहेत आणि इतर जिल्ह्यामधून कोणत्या जिल्ह्यामधून खेळाडू तुमच्या संघात येत आहेत? येतात असे बाहेरचे पण असतात, कुठले आम्ही खेळतो पण त्यांना पहिलं प्रोत्साहन करतो किती झालं तरी. पहिल्यांदा तुम्ही मोटिवेट करतायत. टेनिस क्रिकेटने तुम्हाला सर्व काही दिलंय असं आम्हाला सुद्धा वाटतंय, कारण भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत. टेनिस क्रिकेटचा फायदा काय आहे असं तुम्हाला वाटतंय? टेनिस क्रिकेटचा फायदा एवढा चांगला आहे की ना, बहुतेक जण आजच्या तारखेला ना खूप जण घरी बघून पण एवढ्या चांगल्या लेवलच्या मॅचेस बघू शकतात. ही एक मोठी त्या टेनिस क्रिकेटने खूप चांगलं केलेलं आहे. हा कडक मॅच असेल, पहिलीच लढत आहे, ती कडक मॅच होईल तुमची? नक्की होणार. तुम्हाला शुभेच्छा या मॅच करता, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत जुडले होते, कोल्ड्रिंकची व्यवस्था त्यांच्या करता केली जाईल थोड्याच वेळात. तर टॉस बॉक्स मधून अहवाल असा आहे, टॉस इथे झालेला आहे. गाव देवी संदीप विनर स्पोर्ट्स संघाच्या संघनायक योगेश यांनी हा टॉस जिंकलाय. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय तर चॅम्पियन आनंद या संघाला, वसंत हे त्या संघाचे कर्णधार आहेत. हा होता टॉस. थँक्स कॅमेरामॅन. आम्ही थेट बोलतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता, मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे दिग्गज समालोचक प्रशांत जी आदावडे. आवाज ऐकूया प्रशांत सरांचा. ओ टू यू. थँक्यू वसंती, वेलकम बॅक. एक बार प्लीज सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं विजय मामा चषक 2023 मुकाबला नजी स्पोर्ट विरार बनाम शिवांश स्पोर्ट चैलेंजर. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा इस मुकाबले में, क्योंकि डिसिप्लिन के साथ ये टूर्नामेंट आगे बढ़ रहा है. प्रमुख गेंदबाज के तौर पर हिमांशु, प्रथमेश और विश्वनाथ की जोड़ी मैदान के अंदर. इस ओवर की पहली गेंद ऑफ टाइम के बाहर, गेंद थी पॉइंट पर, खिलाड़ी तैनात है. पहली गेंद पर हिमांशु को विकेट मिला. बल्लेबाज प्रथमेश बैक टू द पवेलियन. बहुत बड़ी सफलता, बहुत बड़ी मछली जाल में फंसी है. जबरदस्त चंडू टाकला गेलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चंडूवर फसवलं गेलंय बॅटरला आणि प्रथमेश ठाकरे हा बाद झालाय. गोलंदाजामध्ये सुद्धा तो विशेष प्रभाव पाडू शकला नाही, फलंदाजामध्ये गोल्डन डकवर बाद झालाय आणि कुठेतरी चिंता आता बॅटिंग करणाऱ्या संघाची वाढताना दिसेल. अगदी बरोबर. ज्या या मॅच मध्ये जर बघितलं तर पहिल्या चंडूवरती यश प्राप्त होते गोलंदाजी करत असताना. गोलंदाज हिमांशुला या स्पर्धेच्या निमित्तानं दीपक पाकटेकर, वैभव आचोळकर आणि दिलीप शेठ यांचं शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. विजय मामांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. पहिला नए बल्लेबाज मैदान के अंदर नंबर 3 पर बल्लेबाजी करने के लिए विश्वनाथ एक गेंद पर डटे हुए बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी फॉर्म में है. अच्छा सफर रहा है इस खिलाड़ी का, पालघर प्रीमियर लीग में भी अच्छा प्रदर्शन किया था विश्वनाथ जाधव ने. तो दूसरी तरह से हिमांशु यंग खिलाड़ी है, बेहतरीन स्टार्ट. टिप्पा बिल्कुल ऑफ टर्न के बाहर था और गेंद को कवर के ऊपर से खेलना चाहते थे, तब बल्लेबाज प्रथमेश ठाकरे के जो पैर है ना वो नहीं चले हैं. पैर नहीं चलेंगे तो एक बार फिर कोई फायदा नहीं है. शरीर से दूर खेले इसीलिए गेंद कवर के क्षेत्र की तरफ जानी चाहिए थी, गेंद चली गई पॉइंट क्षेत्र में. बहुत आसान कैच, बहुत आसान कैच लिया गया. वैभव ने कैच लिया, मंच का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ. नए बल्लेबाज कल्पेश गेंदबाजी करने के लिए फिलहाल गेंदबाज अपने बोरिंग मार्ग पर तैयार हो रहे हैं. ऑनसाइड पर पुल किया, डीप मिड विकेट पर गेंद के नीचे खिलाड़ी, नीचे खिलाड़ी, पीछे खिलाड़ी, लिया कैच दूसरे विकेट का बटन. बल्लेबाज की बात करें तो कल पेश आए, कल पे चले गए हैं. बहुत बड़ी सफलता हिमांशु को मिली है. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची टाळी. पवन केने ने अच्छा कॅच लपका बॉडी लाइन पर, दूसरे विकेट का बटन. संदीप हिमांशु ने 2 झटके दिए हैं. यहाँ टोटल की बात करें तो वैसे बड़ा टोटल नहीं है, लेकिन सामने से क्या कमाल की गेंदबाजी. अब बैक टू बैक खूब चांगल काम के लिए गोलंदाज आणि हिमांशु आणि दोन विकेट्स मिळवलेत. काही निश्चितच या ठिकाणी यूट्यूबच्या माध्यमातून पाहणारे प्रेक्षक वर्ग आहेत. श्रीकांत भोईर ते सफळ वरून या मॅचला बघतायत आणि म्हटलेलं आहे की उत्कृष्ट
वैविध्यपूर्ण गोड समालोचन आदरणीय समालोचक संदीप गवण आणि प्रशांत आदवडे सरांचं, त्याचबरोबर मंगलदास घरत यांनी सुद्धा चांगल्या शुभेच्छा दिल्या. ते सुद्धा म्हणतात की रंग भरण्याचं काम आमच्या समालोचक करतायत. अक्षय कासार बेस्ट ऑफ लक यांच्याकरता शुभेच्छा दिल्या गेल्यात. प्रसाद निपुर्ते यांनी निपुर्ते यांच्याकडून या शुभेच्छा दिल्या आहेत. आनंद मगदून दे चॅम्पियन आनंदचे संघाचे पॅकर्स आहेत, त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या आहेत या स्पर्धेकरता. प्रेक्षक पण खूप सुंदर आहे. स्वप्नील शेलार या प्रतिक्रिया व्यक्त करतायत. प्रशांतजी एकंदरीत ही स्पर्धा खूप चांगली चालली आहे. बिलकुल ऑन हॅट्रिक गेंदबाज लगातार दो झटके दिए हैं. नए बल्लेबाज मैदान के अंदर बल्लेबाज एक अक्षय एक तरफ विश्वनाथ. और अक्षय ने बहुत बढ़िया क्रिकेट खेली, बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है अक्षय कासारे. अच्छा स्ट्रोक बैकफुट पर सुंदर फील्डिंग, कवर पर लाजवाब फील्डिंग हुई है. सूरज की ने आप देख रहे हैं इस स्क्रीन पर है. गेंद अगर पीछे जाती तो नहीं रुकती क्योंकि आउटफील्ड सुपर पार है. देखिए मैदान के अंदर क्या हुआ था. हिमांशु की गेंदबाजी ऑफ स्टंप के बाहर बैकफुट पर पंच किया गया था. गेंद ट्रैवल हो रही थी एक हाथ से बहुत ही बढ़िया तरीके से अद्भुत फील्डिंग करते हुए सूरज की ने. 27 गेंदों में 52 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के गेंदबाज हिमांशु. लगातार दो झटके और उसके बाद में एक सिंगल अक्षय कासार. नौ स्ट्राइक रेंज पर ऑनसेट पर अच्छा स्टो. गेंद को खेलते हुए डीप मिड विकेट पर खिलाड़ी बॉन्डर पर तैनात है. गेंद को रोक लिया. सर्वेश इस वक्त बाउंड्री लाइन पर मौजूद है. अक्षय एक पर खेल रहे हैं. विश्वनाथ ने एक रन बनाया. रन संख्या 2 रन 2 विकेट के नुकसान पर शिवांश फोर्ट चैलेंजर. चैलेंज तो रहेगा. जो चीज आपको चैलेंज करती है वही चीज आपको चेंज करती है. चैलेंज तो बिल्कुल रहेगा. भगवान आपको चैलेंज देने वाला है. और दैट्स अ वेरी गुड डिलीवरी, वेरी गुड डिलीवरी फ्रॉम द बॉलर. बढ़िया गेंद टप्पा ऑफ टम के बाहर. गेंद को ऑनसाइड पर खेलने की कोशिश और गेंद और बल्ले के बीच कोई भी एक बार फिर संपर्क नहीं है. चकमा देती हुई गेंद चली गई विकेट कीपर के दस्तानों की तरफ. रन की कोई गुंजाइश नहीं है. विकेट विकेट सिंगल सिंगल और बिंदी गेंद है. 5 गेंदों का खेल 2 रन 2 विकेट के नुकसान पर. P20 पर फाउंडेशन एंड अग्रसेना प्रेजेंट विजय मामा चषक 2023 मंच पर आप देख सकते हैं हमारे दिल की धड़कन विजय मामा घरत. बाहरी किनारा गैप में गेंद जा रही है और गेंद एक बार फिर जाती भी थर्ड मैन क्षेत्र में. 2 रन देने का अवसर है. टाइमिंग नहीं कर पाए. इस ओवर में अगर देखें तो एक ही गेंद अपने बल्ले के बीचों बीच खेली थी. बल्ले के बाहरी किनारे को लेते हुए बहुत सारे गेंद पॉइंट और थर्ड मैन क्षेत्र में चले गई और पहले ओवर का खेल सफल ओवर है. इस ओवर में आए 4 रन और गेंदबाज हिमांशु ने किए हैं 2 शिकार. धावांची शर्यत जुंपली, शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओवर संपली. कार्यकुशल कल्पक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि विजय मामा चषकाचे शिल्पकार सन्माननीय विजय मामा घरत यांच्याकडून ओहोर संपली. आणि उज्जनकर यांच्याकडून आपण पाहू शकता एक चांगली कमेंट आलेली आहे. स्पर्धेला 4 चाल लावतात ते समालोचक. उत्तम दर्जाचं समालोचन. अभी उज्जनकर टीम थैंक यू वेरी मच. बीच मैदान पर थोड़ी चर्चा जारी है. समय ज्यादा ना ले. हमारे साथ चर्चा करने के लिए एक बार फिर कॉम्बॉक्स में संदीप है. पहले ओवर में 4 रन 2 विकेट. अफलातून कामगिरी करत पहिल्या षटकामध्ये रोखलं जातं बॅटरला. फक्त 4 धावा दिले जातात आणि 2 सफलता मिळवल्या जातात. दबाव येतोय बॅटिंग करणाऱ्या संघावर. जे लक्ष आहे ना सध्याच्या घडीला 53 धावसंख्येचं, ते लक्ष सुद्धा आता कठीण वाटत चाललंय बॅटिंग करणाऱ्या संघाला. और संदीप पॉवर प्रेमी बल्लेबाज पॉवर दिखाते लेकिन हिमांशुने आपली कला दिखाई. क्या कमाल की गेंदबाजी की है. अंबरीश को मौका मिला है. अमरीश यादव गेंदबाजी करने के लिए आए हैं और एक लेफ्ट हैंडर. आज देखिए पूरे दिन में ज्यादा लेफ्ट हैंडर खिलाए गए हैं सीमेंट के विकेट पर क्योंकि टप्पा खाने के बाद गेंदें तो बिल्कुल हरकत करती है नेचुरली. टेनिस के बॉल को बिल्कुल आप स्विंग नहीं कर सकते क्योंकि आप इनको कट कर एक बार फिर कह सकते हरकत करती हुई गेंदें आप देखेंगे. अमरीश यादव गेंदबाजी करने का तैयार. स्ट्राइक रेंज पर बल्लेबाज धानियों के जहाबाज खिलाड़ी मैदान के अंदर विश्वनाथ यादव. समय ज्यादा ना ले, वक्त ज्यादा ना ले. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा क्योंकि इसके बाद एक बड़ा मुकाबला आ रहा है. ऑन साइड पर देखिए तो लॉन्ग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग फाइन लेग. ऑन साइड पर 5 खिलाड़ी. ऑफ साइड पर थर्ड मैन पॉइंट कवर और लॉन्ग ऑफ. साहुरी क्रिएशन के माध्यम से लाइव टेलीकास्ट इस प्रतियोगिता का शानदार आयोजन पूरे टूर्नामेंट का विजय मामा घरत इनके नेतृत्व में. इस ओवर की अग्रिगेंद गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है.
अबेगेन मिस टाइम चौक है गेंद के नीचे लॉन्ग ऑन के खिलाड़ी आ रहे, क्या कैच हो जाएगा, जज ने कर पाई लॉन्ग ऑफ के खिलाड़ी का, ये कैच था, ये कैच बिल्कुल लॉन्ग ऑफ के खिलाड़ी का था, ये कैच लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को लेना था और लॉन्ग ऑन के खिलाड़ी बीच में चले गए, जज ने कर पाए, बहुत आसान कैच था। देखिए ये कैच बिल्कुल आसान हो सकता था क्योंकि बहुत करीब थे। केतन, केतन एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, लेकिन आज देख एक बार फिर कि आपका दिन भी होना चाहिए और आपका दिल भी होना चाहिए। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है अमरीश यादव, रिवर्सिव खेलना चाहते थे, बहुत बढ़िया गेंदबाजी, क्योंकि गेंद रिलीज करने से पहले एक बार फिर अपने पोजीशन लिया थे तो टेलीग्राम मिल गया इस वक्त गेंदबाज को। अमरीश यादव अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, रन संख्या 6 रन 2 विकेट के नुकसान पर। विश्वनाथ यादव को जो जीवनदार मिलता है तो बिल्कुल वो खतरनाक हो जाते हैं। थर्ड मैन पॉइंट काबा लॉन्ग ऑफ ऑफ साइड पर, बिल्कुल इस वक्त अगर देखिए तो 4 खिलाड़ी ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई है, 1 रन लेने का अवसर है, शॉट मिड विकेट क्षेत्र में गेंद चली गई थी। गेंदबाज अमरीश यादव ने गेंद को फील किया लेकिन तब तक बल्लेबाजों ने अपने छोर बदल लिए हैं। रन संख्या फिलहाल 7 रन 2 विकेट के नुकसान पर। ओवर की बात करें तो यह दूसरा ओवर प्रगति पर है। इस मुकाबले की बात करें तो इंटरेस्टिंग मुकाबला, शानदार मुकाबला बीच में दन पर चल रहा है, रनों के लिए संघर्ष, 53 रनों का पीछा कर रही इस वक्त टीम, खास करके शिवान स्पोर्ट चैलेंजर, और सामने से अगर देखे तो नची स्पोर्ट विरार के गेंदबाज अच्छी गेंदबाजी, सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। मौका मिलेगा बल्लेबाज अक्षय को, अक्षय कासार इस वक्त 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। ऑन साइड पर 5 खिलाड़ी, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी तैनात। अब अबे गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, कबर पर खिलाड़ी है, गेंद के नीचे आ रहे हैं, यह भी कैच नहीं होगा, अभी यह कैच लॉन्ग ऑफ के खिलाड़ी को लेना था, कबर के खिलाड़ी भाग गए, इससे पहले लॉन्ग ऑन के खिलाड़ी जो तो बिल्कुल लॉन्ग ऑफ की तरफ चले गए, क्योंकि करीब कौन था, करीब कौन था यह देखा बहुत जरूरी, अगर लॉन्ग ऑफ के खिलाड़ी भागते तो बिल्कुल यहां आसान मौका बन सकता था। करण पाटिल, इनके करण पाटिल जूचंद्र इनकी तरफ से बिल्कुल शुभकामनाएं आती भी बस इस टूर्नामेंट के लिए, और थैंक यू वेरी मच कॉम्बॉक्स में जो कॉम्बा कॉमेंटेटर, इनके लिए भी बहुत बड़ा शुभकामनाएं। मैदान के अंदर देखिए तो रन संख्या कुल मिलाकर 9 रन 2 विकेट के नुकसान पर। अब जाकर गलतियां हो रही है मैदान के अंदर, खास करके आप देख रहे हैं नची स्पोर्ट विरार बनाम शिवान स्पोर्ट चैलेंजर, एक तगड़ा मुकाबला। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल अपने बोलिंग मार्ग पर तैयार अमरीश यादव, 20 गेंदों में 44 रनों की जरूरत है। टप्पा खाने के बाद थोड़ा ऑफ टाइम के बाहर जाती हुई गेंद को ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंदबाजी कमाल की हो रही है उसमें कोई संदेह नहीं है संडी, लेकिन फिलहाल अगर देखे तो बल्लेबाजों के लिए जीवनदान मिल रहे हैं। प्रकाश पवार, काय शहर, काय आयोजन, काय नियोजन, काय विजय मामा चषक, एकदम ओके ओके आहे, क्या बात है क्या बात है, असे कमेंट्स येतात ना खूप बरं वाटतंय, आणि त्याच्यामुळेच आपल्यामध्ये ऊर्जा संचारते। प्रशांत जी, रोहित दत्तात्रेय पाटील कोपरी के हैं और इनके तरफ से 3 छक्कों के लिए 500 का इनाम, किसी भी बल्लेबाज के लिए इनाम मिल सकता है, लेकिन अभी बल्ला खामोश है, बल्ला खामोश है क्योंकि गेंदबाजी बहुत ही बेहतरीन हो रही है। 14.33 के अवसर से 18 गेंदों में 43 रनों की जरूरत है, 2 ओवर का खेल समाप्त, 10 रन 2 विकेट के नुकसान पर, शानदार गेंदबाजी, नाउ रिमेनिंग 18 डिलीवरी एंड नीड 43 रन टू विन दिस मैच। संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली, कार्यकुशल कल्पक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि विजय मामा चषकाचे शिल्पकार सन्माननीय विजय मामा घरत यांच्याकडून ओहोर संपली, ऑर्डर मिळाली, ओवर तर संपली, 2 षटक समाप्त झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफळकावर धावा आहेत 10. अतिफ फकीर स्पर्धेत 4 चांद लावण्याचं काम समालोचक प्रशांत दादवडे सर यांच्या माध्यमातून केलं जात आहे, मंत्रमुग्ध होणारे समालोचन सर अतिफ फकीर या ठिकाणी या स्पर्धेला वॉच करत आहेत, पाहत आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आलेल्या आहेत। 2 षटकांमध्ये फक्त 10 धावा धावफळकावर लागल्यात, 18 बॉल शिल्लक आहेत, 18 बॉलमध्ये 43 धावांची आवश्यकता, याचाच अर्थ आता दबाव बॅटिंग करणाऱ्या संघावर आहे, या दबाव मधून त्याला बाहेर पडावं लागेल। प्रशांत जी, इथे निश्चितच 2 षटकांमध्ये 10 धावा आल्यानंतर जे विकेट्स होत्या ना, पहिले जे 2 फलंदाज गोल्डन डकवर बाद झाले, प्रथमच गोल्डन डकवर बाद झाला, कल्पेश सुद्धा गोल्डन डकवर बाद झाला, आणि अशा स्थितीमध्ये दबाव विश्वनाथ जाधव
व अक्षय गरत या दोन खेळाडूंवर आहे। अक्षय कासार, रोहित दत्तात्रेय पाटील इनकी तरफ से लगातार तीन छक्कों के लिए, बिल्कुल वो 500 का इनाम हमारे पास पहुंच चुका है। विजय मामा चषक 2023 आप देख रहे हैं। दीपक पाकडेकर, वैभव अचुलकर, दिलीप शेठ, आपका स्वागत है, वेलकम। बीच मैदान पर अगर देखे तो समय ज्यादा जा रहा है, बैटिंग पावर का इशारा अजीत मात्रे कर रहे हैं, वक्त ज्यादा नहीं जाना चाहिए। वैभव आचोडकर, कामन, दिलीप शेठ, दीपक पाकडेकर, दीपक पाकडेकर, वैभव आचोडकर, दिलीप शेठ यांचं शुभागमन या ठिकाणी झाले, त्यांचं सहर्ष स्वागत। फिलहाल अगर देखे तो मॅच की तरफ रुख करेंगे, समय ज्यादा जा रहा है, समय ज्यादा नहीं जाना चाहिए, उसके बाद में बहुत सारे मुकाबले। धनेश जी वजह इनका भी आगमन हुआ है, आपका भी स्वागत है, वेलकम। 10 रन 2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोहित तैयार है, आखिर विकेट कल्पेश का, बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए अक्षय कासार, विश्वनाथ चार पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन बल्लेबाज जो है ना वो स्ट्रगल कर रहे हैं, संघर्ष कर रहे हैं बीच मैदान पर, अभी भी गेंद बल्ले के बीचों बीच नहीं आ रही है, 2 जीवनदान मिले हैं बल्लेबाजों को। इस ओवर की अगली गेंद रोहित ऑन साइड पर कड़क शॉट, हवा का झोंका, बल्लेबाज को मिला मौका और बल्लेबाज ने जड़ दिया, शानदार छक्का। विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, क्रैकिंग स्ट्रोक संडी बहुत ही गुप्त तरफ शानदार तरीके से खेलते हुए पुल किया था, मौका दिया, खामियाजा भुगतना पड़ेगा। बॉबिंग क्रीज मध्ये हालचाल करण्याची संधी मिळाली बॅटरला, जसा चंडू बॅटवर आला त्या चंडूला पुल केलाय आणि 6 धाव मिळवतोय। यह गेंद ऑफ टाइम के बाहर, आंखों से दूर गेंद है, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी शरारत करते भी, पहली गेंद बिल्कुल स्टंप के अंदर फिनिश करने का प्रयास किया गया, तब जाकर आकाश खास करके बल्लेबाज अक्षय कासार ने अच्छा स्ट्रोक खेल दिया था। मिडिल ऑफ द बैट जब खेलेंगे ना तो कॉन्फिडेंस बढ़ने वाला है, और कासार 12 पर खेल रहे हैं। उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, गेंद के नीचे मिड विकेट के खिलाड़ी आ रहे हैं, अब ये किसका कैच था वही सवाल है, मेरे हिसाब से मिड विकेट का खिलाड़ी, मिड विकेट का खिलाड़ी आगे भाग सकता था, और स्क्वेयर लेग के खिलाड़ी को एक बार फिर देखे थोड़ा लेफ्ट साइड पर भागना था, तो आसान कैच मिड विकेट के लिए था, कोशिश आप ज्यादा कर सकते थे, 3 बार गलतियां हुई है, 8 रन 2 विकेट के नुकसान पर, 18 पर लॉस ऑफ 2 विकेट। इसीलिए आपको वो एक बार फिर इशारा करना होता कि यह मेरा कैच है, हाँ जी हाँ मैं कैच ले सकता हूं, परेशानियां बढ़ रही है। बहुत अच्छी गेंदबाजी आज गेंदबाजों द्वारा, गेंदबाजी में कोई एक बार फिर देखे तो कोई यहां ज्यादा कुछ गलतियां नहीं हो रही, लेकिन फील्डिंग इतनी अच्छी नहीं हो रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार रोहित, स्ट्राइक रेन पर अक्षय, स्टोक का चक्रक शॉट, डीपेस्ट कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए, विश्वनाथ रहेंगे स्ट्राइक रेन पर। रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें तो 19 रन 2 विकेट के नुकसान पर, टोटल की बात करें या एक बार फिर टारगेट की बात करें तो 53 रनों का है, 34 रनों की जरूरत है और 19 रनों की साझेदारी बनी है, 14.57 के औसत से आपको रन बनाने हैं, 14 गेंदों का खेल शेष, 34 रनों की जरूरत है। सक्सेस के लिए बिल्कुल वो 3 चीजें बहुत इंपॉर्टेंट है, सेट द गोल, मेक प्लान, गेट सक्सेस। हवा में उड़ाया तारा मंडल में, उसके बाद में विश्वनाथ, अब देखिए आपने मौका दिया तो इसका खामियाजा आपको भुगतना पड़ेगा, गेंद तारा मंडल में, डाउन द ग्राउंड, शानदार सिक्सर, एक्सलेंट बैटिंग। जय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक, विजय मामा, बॉल डाउन द ग्राउंड खेळून काढला आणि 6 धावा सरळ बॅटने मिळवतोय बॅटर विश्वनाथ जाधव, ऑन द अप हा षटकार येतो लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर आणि या 6 धावांची धावपळ पुढे सरकतोय, 2 गडेबाद 25 धावा, 25। गेंद है, खिलाड़ी कोई नहीं है, अगर होते तो भी दर्शक बन जाते, दर्शनीय स्ट्रोक, चली को आग कहते हैं, भुजी को राख कहते हैं, जिस राख से बारूद निकलता है उसे विश्वनाथ कहते हैं। 409वा हा षटकार बॅटर विश्वनाथ जाधव याच्या बॅट मधून आलाय, लाईन सुद्धा खराब होती, ऑफ स्टंपच्या दिशेने मारा होता, बरोबर बॅटवर घेतलं, बॅटच्या रडार मध्ये या चंडूला घेतलं
आणि सहा धाव प्राप्त केल्या. बारह गेंदों का खेल 22 रनों की जरूरत है. एक बार इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर. स्क्रीन पर आप देख सकते हैं 12 गेंदों का खेल 22 रनों की जरूरत है. मैदान के अंदर बिल्कुल काटे की टक्कर चल रही है. हेमंत ठाकुर आपको बॉल की जरूरत है. बिल्कुल बॉल की जरूरत है. बॉल चाहिए मैदान के अंदर. धावांची शर्यत जुंपली शक्तिशाली संघर मरे. धावांची शर्यत जुंपली सहा चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओव्हर संपली. कार्यकुशल कल्पक बहुआयामी व्यक्तिमत्व आणि विजय मामा चषकाचे शिल्पकार सन्माननीय विजय मामा घरत यांच्याकडून ओव्हर संपली. शिवान स्पोर्ट चैलेंजर की गाड़ी पटरी पर आई है. पिछले दो गेंदों पर दो शानदार छक्के विश्वनाथ जाधव के. फिलहाल जबरदस्त एक बार फिर कॉन्टेस्ट मैदान के अंदर चल रही है. काटे की टक्कर चलते हुए शिवान स्पोर्ट और निज स्पोर्ट विरार के बीच. जीतने के लिए खुद में हौसला होना चाहिए क्योंकि हारने के लिए बस एक डर भी काफी है और जो डर गया वो मर गया. डर के आगे एक बार फिर जीत है. लड़ना बहुत जरूरी है. एक तरफ नच स्पोर्ट के लिए चाहिए विकेट. शानदार खेल मैदान के अंदर चल रहा है. इसमें कोई संदेह नहीं. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है. 31 पर 2 पार गेंदों में 22 चाहिए. अभी भी 10 का फासला बना हुआ है. अच्छी गेंदबाजी है नची स्पोर्ट विरार के पास. लेकिन ये दो बल्लेबाज सैंडी दो बल्लेबाज विश्वनाथ और अक्षय की आंखें जम चुकी हैं. विश्वनाथ के 16 पर अक्षय के 15 पर. निश्चितच विश्वनाथ जाधव याला ठाऊक आहे की सुरुवातीला नवीन चेंडू असल्या कारणाने त्याचं निरीक्षण करणं फार गरजेचं आहे. तदनंतर थोडासा जो सोल आहे चेंडूचा तो कमी झाल्यानंतर चेंडू बॅटच्या रडारवर घेऊन त्याला सीमारेषेच्या दिशेने धाडायचा आहे आणि तो हेतू या ठिकाणी स्पष्ट झालाय आणि त्यामुळेच त्या धावा मिळाल्या. धाव फळकावर धावा 31 लागल्यात. आता 11 सरासरीने 22 धावांची आवश्यकता. 1 मार्च ते 5 मार्च विरार ग्रामीण प्रीमियर लीगचा आपण जबरदस्त थरार नारंगीच्या मैदानावरती पाहणार आहात. फिलहाल मॅच की बात करतो क्रुशियल मुकाबला. गेंदबाज हिमांशु अपने बोरिंग मार्क पर तैयार. स्ट्राइक रन पर अक्षय 15 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं. इस ओवर की पहली गेंद टप्पा खाने के बाद गेंद देती रही है. टप्पा खाने के बाद थोड़े ऑफ स्टंप के बाहर जाते भी ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. बिंदी गेंद के साथ हिमांशु अपना स्टार्ट कर रहे हैं दूसरे ओवर की यह पहली गेंद. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. टप्पा खाने के बाद गेंद दीती रहती भी. सुंदर गेंदबाजी का मुजाहरा. संदीप डुबकी लगाने से पहले पानी कितना गहरा वो देखना पड़ता है और गेंद खेलने से पहले गेंद की लंबाई लेंथ को पढ़ने एक बार पढ़ने की जरूरत है. बल्लेबाज अक्षय गेंद को पढ़ नहीं पा रहे हैं. येस अनुभवी खेळाडू या ठिकाणी फेल ठरतोय. मात्र गोलंदाज बघा ना किती करामत चंडू टाकतोय. बोटांच्या जादूने चंडू फिरवतोय. बीट केलं बॅटरला. 10 गेंदों का खेल 22 रनों की जरूरत है. अच्छी गेंद टप्पा खाने के बाद घुमाव जरूर मिल रहा है और ये थ्रो गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग. चढ़ा है क्रिकेट का रंग. रंग में भंग. विश्वनाथ बैक टू द पवेलियन. गॉम विजय मामा क्रिकेट चषक क्रिकेट पर्दा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक. कॉलिंग व्यवस्थित नव्हतं या दोन्ही बॅटर्स आणि लगेचच डिरेक्ट हिट केलं गेलं. विश्वनाथ जाधव याला धावबाच्या स्वरूपात बाद होताना आपण बघतोय. म्हणून म्हटलं जातं की पत्त्यांमध्ये जोकर आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये आपल्या माणसाने दिलेली ठोकर कधीही डाव बदलू शकतात आणि इथे आता डाव बदलू शकतोय या मॅचचा. ठोकर जो है ना संदीप वो बड़े एक बार पहाड़ से नहीं लगती छोटे पत्थर से ही लगती है और ये बहुत बड़ा झटका लगा है मेरे हिसाब से. विश्वनाथ बहुत अच्छी पारी खेल रहे थे अपनी टीम के लिए. काबिलियत है अनुभव है फॉर्म है सारी चीजें. लेकिन फिलहाल नची स्पोर्ट विरार को भी विकेट चाहिए था वो विकेट मिला है और बल्लेबाज प्रीतम घरत अपन पाहू शकता या ठिकाणी टेनिस क्रिकेट एवढ्या हाय लेवलला गेले आहे. पुढच्या पिढीसाठी एक चांगला मोठा प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे. प्रीतम घरत थँक्यू व्हेरी मच. खूप चांगला क्रिकेट निश्चितच आपण पाहतात. एक कमेंट्स आपण पाहू शकता. बीच मैदान पर थोडी चर्चा हो रही है. 9 गेंदों का खेल 22 रनों की जरूरत है. मैच में कमबैक करते भी रांची स्पोर्ट विरार की टीम. इस मुकाबले में हिमांशु की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी.
दोन प्रशांत जी दोन षटकारांचे मॅच मध्ये आणण्याचं काम केलं होतं विश्वनाथ जाधव यांनी, आणि त्याच्यानंतर आता मात्र तोच दबाव आहे, तोच रिक्वायर रन रेट हवा आहे. 14.67 सरासरीने 9 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. और लिफ्टेंडर मैदान के अंदर गेंदबाजी करने के लिए अब अबे गेंद लॉन्ग ऑन पर, खिलाड़ी गेंद के नीचे लिया कैच आउट. हिमांशु ने मुकाबले में जान डाली है, चौथे विकेट का पतन. एक बार फिर देखे यहां मौका था कमबैक करने का हिमांशु को, बिल्कुल फायदा उठाते हुए. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची टाळी. महेंद्र मांगे इनकी तरफ से विकेट कीपर के लिए की नाम आता बा. और महेंद्र मांगे के लिए इनाम बंटी ओगे इनकी तरफ से 500 रुपए का इनाम है. और अच्छा थ्रो किया गया था विकेट कीपर द्वारा. महेंद्र मांगे, दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, हैट्रिक के लिए 1000 का इनाम. बंटी ओगे इनकी तरफ से 31 रन 4 विकेट के नुकसान पर. केतन मात्रे पूरी तरह से सतर्क और सावधान थे, इसीलिए विपक्षी टीम का नुकसान हुआ. इससे पहले बहुत सारी गलतियां हुई थी, लेकिन देर आए दुरुस्त आए. मैच में एक बार फिर पलटवार. 8 गेंदे 22 रनों की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. 3 डॉट गेंदों के लिए बिल्कुल सुभाष पाटिल 1000 का इनाम है. बंटी हो गए 3 विकेट के लिए, हैट्रिक के लिए बिल्कुल यहां 1000 का इनाम है. और मांगे साहब आपके लिए 500 का इनाम मिला, आपका अच्छा थ्रो था. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद, अपील कर रहे हैं लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है क्योंकि बल्लेबाज शफल हुए थे थोड़ा ऑफ टाइम के बाहर, इसीलिए बिल्कुल अब फायदा मिलता. ओवर समाप्त होने से पहले अगर देखो तो यह आखिरी गेंद बहुत इंपॉर्टेंट है. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. महाराष्ट्र राज्य अग्रसेना कार्य सम्राट उपाध्यक्ष कैलास पाटील उर्फ काका यांची बळीची टाळी. 3 गेंदों का खेल, 3 गेंदों में जीतने के लिए 20 रनों की जरूरत है. एक वक्त एक बार फिर लग रहा था जब विश्वनाथ जाधव बल्लेबाजी कर रहे थे, 2 छक्के आए थे तो पलटवार किया था शिवाजपुर चैलेंजर ने, लेकिन उनका विकेट रनआउट के तौर पर चला गया और मैच में एक बार फिर बहुत बड़ा टर्न आया. ये टर्निंग पॉइंट था इस मुकाबले का. 3 गेंदों में 20, 3 चेंडू आणि 20 धावा करत टर्निंग पॉइंट हिमांशु याचं षटक ठरलं. जे निर्धाव षटक त्याने टाकलं, मेडन षटक टाकलं. 3 डॉट बॉल के लिए बिल्कुल निष्पक्ष सुभाष पाटिल, इनकी तरफ से 1000 का इनाम. और लगातार 3 विकेट के लिए 1000 का इनाम निखिल ओगे इनकी तरफ से. योगे जी आपका स्वागत है. बिलिन की नहीं बस आप पहुंच चुके, बहुत एक बहुत बड़ी लिस्ट आने वाली है हमारे पास, बहुत बड़ी लिस्ट आने वाली है. टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. सुंदर फील्डिंग, 2 गेंदे और जीतने के लिए चाहिए अब 19 रन. लाजवाब प्रदर्शन पवन केने का, लेकिन तारीफ करनी चाहिए खास करके आज हिमांशु की. क्या बेहतरीन और शानदार प्रदर्शन रहा. मेडन ओवर से खेलकर रुकी बदला है. पुल टॉस गेंद ऑन साइड पर, गैप में टाइमिंग बढ़िया, गेंद बाउंड्री लेके बाद 4 रन. थैंक यू डी से आदरणीय सन्मान्य मिलिंद किनी साहेबांचं आगमन झालंय. कराड तारा मराठी दणका साहेबांना तुम्ही बघू शकतायत. और फिलहाल ऑफ टाइम के बाहर गेंद थी, भारी किनारा. बंटी हो गया बहुत खुश क्योंकि ये जो टीम है खास करके मैदान के अंदर आप देख रहे हैं नजीसपुर बिरार इस मुकाबले में शानदार तरीके से अच्छा प्रदर्शन करती भी, सेलिब्रेशन करने का मौका मिलेगा. लाइन अप करके एक बार फिर मैदान के अंदर आपको जाना है और मैं एक बार फिर मैदान के बाहर भी आना है. श्री मिलिंद काशीनाथ किनी मराठी दन का शिवसेना शाखा प्रमुख खराड तारा मंडळासाठी या आयोजनासाठी 5000 रुपये, 3 षटकार 500 रुपये, 3 चौकार 500 रुपये, 3 विकेटसाठी 500 रुपये आणि प्रेक्षकांनी मैदानाच्या बाहेर झेल पकडला तर 300 रुपये. ही खासियत आहे. शेअर मार्केट वधारलेलं आहे. मिलिंद काशीनाथ किनी थँक्यू व्हेरी मच. जाऊया या ठिकाणी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणखी एक महत्वाचा सामना असेल त्या दिशेने जाणार आहोत. तत्पूर्वी मॅन